कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी मतदानाचा आपला अधिकार बजावला. नाथळा गावामध्ये धनंजय मुंडे यांनी मतदान केलं. पंकजा मुंडेंचा विजय हा निश्चित आहे असा दावा यावेळी धनंजय मुंडेंनी केला आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी. कृषी मंत्री धनंजय मुंडे माझ्यासोबत आहेत. भाऊ, खरं तर आज मतदान होतंय, कसं पाहताय? विजय निश्चित, अतिशय निर्विवादपणे विजय निश्चित आहे. विजयाबाबतीत काहीही साशंकता नाही. किती मताचं मताधिक्य एवढाच विषय आहे. ते 4 तारखेला कळेल किंवा आज मतदान झाल्यानंतर सुद्धा त्याचा एक स्वाभाविक अंदाज आपल्याला लक्षात येईल. पंकजाताई मुंडे आणि तुम्ही 2009 त्याच्या अगोदर अनेक वेळा प्रचार केला होता, पुन्हा एकदा तुम्हाला कमळाला मतदान करण्याची संधी? नाही, नक्कीच. या निवडणुकीमध्ये 2009 2009 मी कमळाला मतदान करतो आहे आणि स्वाभाविक आहे की आत्ता अगोदर कुटुंब एक आलं, त्याच्यानंतर राजकीयदृष्ट्या आम्ही महायुतीमध्ये गेलो, त्यामुळं आज पंकजाताई देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये जात आहेत. 2009 सुद्धा त्या राज्याच्या सार्वभौम सभागृहात जात असताना त्यांना मतदान करायचा मला योग आला आणि आज त्या देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये जात आहेत, त्यांनाही मतदान करायचा योग या ठिकाणी येतो आहे. कारण नक्कीच त्या विजयी निश्चितपणाने होणार आहेत. आता मताधिक्य एकूण मताच्या टक्केवारीवर किती होईल त्याच्यावरती. खरं तर ओबीसी आणि मराठा अशा पद्धतीचं सगळं चित्रीकरण करण्यात आलं. एक लक्षात घ्या, हे एक लक्षात घ्या, ज्यांनी कुणी आजपर्यंत असं करायचा प्रयत्न केला त्याच्या पदरी फक्त आणि फक्त अपयश आलेलं आहे. एकूणच धनंजय मुंडे माझ्यासोबत होते, आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्याचा परिणाम विजयामध्ये होईल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विष्णू बुर्गे, G24 तास, बीड.